पासवर्ड स्ट्रॉंग ठेवा, अन्यथा तुमचा मोबाईल होईल हॅक. सायबर पोलिसांचा आव्हान, अज्ञान, मोह आणि घाई टाळून मेसेज कॉलची करावी खात्री. नमस्कार, मी साक्षी. प्रज्ञान या चॅनेलवर आपले स्वागत आहे. शहरातील 17 वर्षीय मुलाचा मोबाईल हॅक करून कोणीतरी त्याच्या मोबाईल फोनवरून मुलीला चॅटिंग केली. धार्मिक भावना दुखावतील असे मॅसेज असल्याने पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला ठाण्यात आणले. शेवटपर्यंत तो मुलगा म्हणाला, मी तसे केलेच नाही. शेवटी पोलिसांनी सायबर पोलिसांची मदत घेतली आणि त्याचा मोबाईल हॅक करून तिसऱ्याच व्यक्तीने ते मेसेज केल्याचा उलघडा झाला. त्यामुळे प्रत्येकाने मोबाईलचा पासवर्ड स्ट्रॉंग ठेवावा, नियमित बदलावा असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ईमेल अशा बाबींसाठी प्रत्येक जण विशिष्ट पासवर्ड ठेवतात. मोबाईलमध्ये ए टी एमचा पिन नंबर, बँकेचे खाते क्रमांक देखील काही जण साठवून ठेवतात. त्यामुळे सायबर गुन्हेगारांना सावध होण्यापूर्वी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. लहान मुले मोबाईलमधील फ्री ॲपवरून गेम खेळतात, त्यांच्याकडूनही काहीतरी चुका झाल्यास मोबाईल हॅक होऊ शकतो. त्यामुळे मोबाईलधारकांनी पिन पासवर्ड बदलावा. तसेच अनोळखी विशेषता मोफत ॲप डाउनलोड करू नये. मोबाईल हॅक करून सायबर गुन्हेगार आपल्या मोबाईलमधील संपर्क क्रमांक, फोटोसह इतर माहितींचा गैरवापर करू शकतात. आता सण उत्सव काळात अनेक प्रकारच्या ऑफर्स देऊन सायबर गुन्हेगार लोकांना फसवू शकतात. त्यामुळे घाई, अज्ञान व मोह या 3 गोष्टी टाळाव्यात, जेणेकरून फसवणूक होणार नाही असे आव्हान सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे. महावितरणाच्या नावाने बनावट मॅसेज तयार करून आज बिल भरा नाही तर तुमची लाईट कापली जाईल असा मॅसेज पाठवला जातो. त्यावेळी महावितरण अधिकृत संकेतस्थळाच्या नावात थोडासा बदल करून सायबर गुन्हेगार ग्राहकांची फसवणूक करतात. मोबाईल ॲपच्या बाबतीतही तसाच फेरफार केला जातो. त्यामुळे प्रत्येकाने तो मॅसेज व ॲप खात्रीशीर आहे की नाही याची पडताळणी करावी. घाई करू नये असे आव्हान सायबर पोलिसांनी केले आहे. जन्मतारीख, गाडी नंबर, मोबाईल क्रमांक सारसपणे अनेक जण पासवर्ड ठेवतात. सायबर गुन्हेगार हेच हेरून आणि समोरच्याला अमिषांच्या जाळ्यात अडकवतात. त्यामुळे पासवर्ड हा स्ट्रॉंग असावा, ज्यात अक्षर, साईन व अंक देखील असावेत. काही दिवसांनी ते सतत बदलावा, जेणेकरून फसवणूक होणार नाही आणि असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैल्य गजा यांनी सांगितले. आपणास नवीन अपडेट देण्यासाठी प्रज्ञान या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.